जय महाराष्ट्र, जय शिवराय। मित्रांनो, स्वागत है तुमचं आपल्या नॅचरल फॅक्ट यूट्यूब चॅनल वर। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गव्हर्नमेंट अप्रेंटिसशिप बद्दल माहिती प्राप्त करणार आहोत। खूप रिसर्च करून आपण इकडेशी या अप्रेंटिसशिप ची माहिती घेऊन आलेलो आहे, जेणेकरून आपल्याला याचा फायदा होईल। काही आपल्याला अनपेड आहे, कोणतीही आपल्याला इकडेशी पैसे द्यावे लागणार नाही त्या अप्रेंटिसशिप कंप्लीट करण्यासाठी, आणि खूप जेन्युइन आपल्याला इकडेशी स्टायपंड सुद्धा मिळणार। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा ज्या माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो आपल्यासाठी, जॉब संदर्भात असतील, वर्क फॉर्म असतील, इंटर्नशिप असतील, ते आपल्यापर्यंत लवकर पोचतील। आपण ऑनलाईन ऑफलाईन म्हणा अप्रेंटिसशिप शोधत असतो, परंतु ती गव्हर्नमेंटची अप्रेंटिसशिप असेल तर आपल्याला अडचण येते। काही वेळेला ती अप्रेंटिसशिप आपल्याला मिळत नाही, तर आपल्यासाठी मी अप्रेंटिसशिप इकडेशी रिसर्च करून घेऊन आलेलो आहे। तिचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो, कारण की इकडेशी आपल्याला स्टायपंडसुद्धा मिळणार आहे, त्यामुळे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे ज्याचा आपण लाभ नक्कीच घ्यायला हवा। तर लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि कशी अप्लाय प्रोसेस आहे, जी स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत। तर आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे कौशल्य विकास और उद्यमशीलता मंत्रालय भारत सरकार, ठीक आहे, मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेनरशिप या विभागातर्फे ही अप्रेंटिसशिप आपल्याला इकडेशी प्रोव्हाइड केली जात आहे, ठीक आहे। तर या अप्रेंटिसशिपचा आपण कसा लाभ घेऊ शकता आणि याच्यासाठी कोण पात्र आहेत तुम्ही मला कमेंट करून विचाराल, त्यासाठी आधीच तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करून टाकतो। यासाठी तुम्ही 8वी शिक्षण झालेलं आहे, तुमचं 12वी झालेलं आहे, तुम्ही ग्रॅज्युएट आहात, डिप्लोमा केलेले, इंजिनिअरिंग केलेले, तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता, ठीक आहे। हे तुमच्यासाठी, कोणीही याच्यासाठी अप्लाय करू शकतो। फक्त अशी अनेक कंपन्यांथ्रू इकडेशी अप्रेंटिसशिप प्रोव्हाइड केली जात असते, त्यामुळे जसं शिक्षण असेल तसं क्रायटेरिया असेल त्यानुसार आपल्याला अप्रेंटिसशिप इकडे प्रोव्हाइड केले जाणार आहे, ठीक आहे। तर आता आपण इकडेशी वेबसाईटवरती जाणार आहोत, तिकडनं संपूर्ण प्रोसेस समजून घेणार आहोत, ठीक आहे। तर आता आपण अशा प्रकारच्या वेबसाईटवरती रिडायरेक्ट करून आलेलो आहे। या वेबसाईटची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, किंवा आपण इकडेशी अप्रेंटिसशिप इंडिया .org सर्च करू शकता, आपल्या या वेबसाईटवरती येऊन जाल, ठीक आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला इकडनं जी अप्रेंटिसशिपची प्रोसेस आहे ती कशाप्रकारे आपण अप्लाय करू शकता, कोणत्या अप्रेंटिसशिप मिळणारे, क्रायटेरिया काय आहे, ठीक आहे। तर हे स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला अप्लाय करताना कोणतीही अडचण येणार नाही, ठीक आहे। अनेक अप्रेंटिसशिप आहेत आपल्याला अनेक फील्डमधले आहेत, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले असेल तुम्ही त्या फील्डमधून घेऊ शकता, तुम्हाला इतर काही कोर्सेस केले असतील, तुम्ही ITI केला असेल, डिप्लोमा केला असेल, तुमचं 12वी झालं असेल, तुमचं 8वी शिक्षण असेल, तरीसुद्धा आपण इकडेशी अप्लाय करू शकता, कारण की सगळ्यांसाठी इकडेशी अप्रेंटिसशिप आहेत। क्रायटेरिया फक्त चेंज होतो आणि तुमचं जसं शिक्षण असेल त्यानुसार स्टायपंड तुम्हाला इकडेशी प्रोव्हाइड केला जात असतो। आपण अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोचतील, ठीक आहे। तर आपल्याला आता हे साईटला स्क्रोल डाऊन करायचं आहे। स्क्रोल डाऊन केल्यानंतर आपल्यासमोर एक टॅब ओपन होत आहे, ठीक आहे। अशा प्रकारचा टॅब आहे फाईंड अँड अप्रेंटिसशिप ऑपॉर्च्युनिटी। तुम्ही इकडेशी सर्चसुद्धा करू शकता, तुम्हाला कोणत्या फील्ड अंतर्गत जर अप्रेंटिसशिप हवी असेल तर तुम्ही सिम्पली इकडेशी सर्च करू शकता। त्यानंतर त्याचबरोबर खाली तुम्हाला इकडेशी ॲक्टिव इस्टॅब्लिशमेंट पाहायला मिळते, अप्रेंटिसशिप इंगेज पाहायला मिळते तुम्हाला, ठीक आहे। 19-20 इयरसाठी किती इंगेज होती तो आकडासुद्धा तुम्हाला इकडे पाहायला मिळते। एक संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इकडेशी प्रोव्हाइड केली जाते। गव्हर्नमेंट अप्रेंटिसशिप आहे, यामध्ये कोणत्या फील्डचे अप्रेंटिसशिप आहेत सगळे डिटेल्स आपण इकडेशी घेणार आहोत, ठीक आहे। काही नोटिफिकेशन इकडेशी आपल्याला पाहायला मिळतात या साईटवरती आल्यानंतर। तर आता आपण आता स्क्रोल डाऊन करून डायरेक्ट वेल न घालवता अप्रेंटिसशिपबद्दल माहिती घेऊ, ठीक आहे। तर आता इथं रिसेंट अप्रेंटिसशिपबद्दल पाहायला मिळते आपल्याला। हे रिसेंटली पोस्ट केलेले अप्रेंटिसशिप आहेत, जसं की आता आपल्याला पाहायला मिळते रिसेंट अप्रेंटिसशिप ऑपॉर्च्युनिटी पोस्टेड, ठीक आहे। अनमार्क सिक्युरिटी गार्डसाठी एक आहे, त्याच्यानंतर खाली दाल स्क्रोल डाऊन करत, ठीक आहे। तर फिटर मेकॅनिकलसाठी एक अप्रेंटिसशिप आहे, 27 महिन्यांची अप्रेंटिसशिप आहे, आपण लगेच अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर ऑफिस असिस्टंटची इकडेशी अप्रेंटिसशिप आहे, 7 महिन्याची अप्रेंटिसशिप आहे। आपल्याला आणखीन इकडेशी अप्रेंटिसशिप फाईंड करायचे, त्यामुळे लोड मोरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं नवीन पेज रिडायरेक्ट केलेलं आहे। या पेजवरती आल्यानंतर आपण आधी फिल्टर करून घ्यायचं आहे, कारण की आपल्या राज्यासाठी आपण इकडेशी फिल्टर करायचं आहे, जेणेकरून आपलं जे महाराष्ट्र राज्यातील आपल्याला अप्रेंटिसशिप प्रोव्हाइड केले जातील। तर इकडेशी फिल्टर केलेलं आहे आपण महाराष्ट्र, मुंबई, पुणे, आणि इकडे पाहायला मिळते 13,025 ऑपॉर्च्युनिटी इकडेशी आपल्या राज्यात चालू आहेत। आपण यांचा नक्की फायदा घ्यायला हवा, कारण की गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, पहिलीच
ॲप्रेंटिनशिप पाहायला मिळेल ते अनमर्ज सिक्युरिटी गार्डची ॲप्रेंटिनशिप आहे. पुणे महाराष्ट्रामध्ये ही अवेलेबल आहे आणि लेटेस्ट पोस्ट केलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे आता आधी व्ह्यू करून घेऊ, स्टेप बाय स्टेप जाणार आहोत, क्रायटेरिया पाहणार आहोत, कोणत्या फील्डमध्ये कशी ॲप्रेंटिनशिप आहे. ही 8वी पाससाठी ॲप्रेंटिनशिप आहे, आपलं कमी शिक्षण आहे तरीसुद्धा आपल्याला ॲप्रेंटिनशिप गव्हर्नमेंटच्या प्राप्त होत आहेत, त्यामुळे खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, खूप फायदा आहे आपल्याला याच्यातून. आणि आपण नक्कीच हे ॲप्रेंटिनशिप करायला पाहिजे. ॲप्लाय करण्यासाठी इकडेशी ॲप्लाय फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि आपण लगे विथिन 1 मिनिट इकडेशी ॲप्लाय करू शकता. पण तत्पूर्वी आधी याची डिटेल्स चेक करा, जसं की कंपनीची प्रोफाईल काय आहे, कंपनीची कधी स्थापना झालेली आहे, इस्टॅब्लिशमेंट नेम काय आहे, टाईप काय आहे, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन टाईप काय आहे, ऑपरेटिंग स्टेट्स किती आहेत. ही जी प्रोफाईल आहे कंपनीची ती तुम्ही इकडे ॲनालाइज करू शकता, त्याची डिटेल्स इकडेशी प्रोव्हाइड केली आहे. त्यानंतर तुमचं लोकेशन कुठल्या ठिकाणी ही ॲप्रेंटिनशिप ॲवेलेबल आहे ते लोकेशन इकडनं आयडेंटिफाय करू शकता, जेणेकरून आपल्याला ज्या ठिकाणी जवळ वाटेल त्या ठिकाणी आपण ही ॲप्रेंटिनशिप कम्प्लीट करू शकता. मिनिमम क्वालिफिकेशन इकडे पाहायला मिळते 8वी पास. आपण कमी शिक्षण आहे, 8वी पास आहात तरीसुद्धा ॲप्रेंटिनशिप करू शकता. एकदा ॲप्रेंटिनशिप झाली आणि ती जर गव्हर्नमेंट ॲप्रेंटिनशिप असेल, भले तुम्हाला स्टायपेंड कमी असो तरी तुमच्याकडे एक्सपिरियन्स राहणार आहे, गव्हर्नमेंटचा एक्सपिरियन्स लेटर राहणार आहे. त्यानंतर तुम्ही ती ॲप्रेंटिनशिप कम्प्लीट झाल्यानंतर कोणत्याही प्रायव्हेट कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंट कंपनीमध्ये जरी तुम्ही ॲप्लाय केला तरी चांगल्या पगारावरती तुम्हाला जॉब इकडे मिळू शकतो. त्यामुळे ॲप्रेंटिनशिप करूनच घ्या असं मी तरी म्हणेन. त्यानंतर आपण आणखीन काही ॲप्रेंटिनशिप पाहू, जेणेकरून आपल्याला आणखीन आयडिया येईल. आता आपण 10वीसाठी ॲप्रेंटिनशिप पाहणार आहोत, फिटर मेकॅनिकल असेंब्लीची. तर यात पाहायला मिळते आपल्याला ही ॲप्रेंटिनशिप पुणे महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. ॲप्लाय करण्यासाठी ॲप्लाय फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी क्लिक करू शकता. ॲप्लाय करण्यापूर्वी आपल्याला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असते, तर रजिस्ट्रेशन कसं करायचं ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण हे डिटेल्स चेक करू एकदा ॲप्रेंटिनशिपबद्दल. लोकेशन पाहायला मिळेल ते, मिनिमम क्वालिफिकेशन पाहायला मिळेल ते 10th पास. ठीक आहे, आपण 10वी पास असाल तर आपल्यासाठी ही ॲप्रेंटिनशिप आहे. आपल्याला इकडे पाहायला मिळेल ते गेल्या वेळेस पण आपण पाहिलं 8 पाससाठी होती, आता 10वी पाससाठी. म्हणजे शिक्षण नाही आहे, तुमचं शिक्षण कमी असेल तरीसुद्धा तुम्हाला या साईटवरती ॲप्रेंटिनशिप प्रोव्हाइड केली जाते. गव्हर्नमेंट ॲप्रेंटिनशिप आहे, कमी शिक्षण असेल तरीसुद्धा ॲप्रेंटिनशिप दिली जाते आणि जास्त शिक्षण असेल तरीसुद्धा ॲप्रेंटिनशिप मिळणार आहे. त्यामुळे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी या साईटवरती रजिस्ट्रेशन करून आपण याचा फायदा घेऊ शकता. स्टायपंड इकडेसुद्धा पाहायला मिळेल तर तुम्हाला 12,000 स्टायपंड आहे फिटर मेकॅनिकल असेंब्लीसाठी. ठीक आहे, तर ते सुद्धा एक चांगलं स्टायपंड आपल्याला मिळत आहे. ठीक आहे, फिटर मेकॅनिकल असेंब्लीच्या ॲप्रेंटिनशिपसाठी. ठीक, तर आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत कशा प्रकारचे ॲप्रेंटिनशिप आहेत. तर आता आपण इकडेशी पुढील ॲप्रेंटिनशिप पाहत आहोत, CNC ऑपरेटर आणि मशीनिंग टेक्निशियन. ठीक आहे, तरी CNC ऑपरेटर आणि मशीनिंग टेक्निशियनची ॲप्रेंटिनशिप आपण इकडे व्ह्यू केलेली आहे. ठीक आहे, तर इकडेशी लोकेशन पाहायला मिळत आहे. ॲप्लाय करण्यासाठी ॲप्लाय फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी ती क्लिक करायचे, पण तत्पूर्वी आपण या साईटवरती रजिस्टर्ड असणे बंधनकारक आहे. ठीक आहे, जर आपलं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर लगेच ॲप्लाय करू शकता विथिन 1 मिनिट. 1 मिनिटाच्या आत आपण इकडेशी ॲप्लाय करू शकता. कंपनीची प्रोफाईल इकडेशी व्ह्यू करायला मिळत आहे. कंपनीची इस्टॅब्लिशमेंट स्ट्रेंथ काय आहे, वर्किंग डेज काय आहे, 6 डेची वर्किंग डे, 1 वीक ऑफ आपल्याला इकडेशी प्राप्त होत आहे. ठीक आहे, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आहे, याचा लाभ नक्की घ्या. लोकेशन पाहायला मिळतं आहे 12 आणि पुणे, या 2 ठिकाणी ॲप्रेंटिनशिप ॲवेलेबल आहे. त्याच्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन पाहायला मिळतं आहे. क्वालिफिकेशनमध्ये ITI आणि डिप्लोमा. जर आपण ITI केला असेल इन मेकॅनिकल मशीन टेक्नॉलॉजीमध्ये तर आपल्याला, आणि डिप्लोमा केला असेल मेकॅनिकल इंजिनिअरचं तर आपल्याला ही ॲप्रेंटिनशिपचा लाभ घेऊ शकता. ठीक आहे, तर इकडेशी काही ट्रेनिंग ब्लॉक्स पाहायला मिळतं आहे. ओव्हरव्ह्यूमध्ये झाला आपण, तर इकडेशी ऑपॉर्च्युनिटीचा नेम, त्याच्यानंतर स्टायपँड इकडेशी पाहायला मिळते 12,000 ते 14,500 एवढं स्टायपँड आपल्याला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. ठीक आहे, एक चांगलं स्टायपँड आहे, तुम्ही याचा लाभ घेऊ शकता. त्याचबरोबर स्टायपँड जरी कमी असेल तरी माझं म्हणणं आहे तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला एक्सपिरियन्स मिळणार आहे आणि गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मिळणार आहे, जेणेकरून तुम्ही कुठेही प्रायव्हेट कंपनीमध्ये ॲप्लाय कराल ते जॉब हा लगेच प्राप्त होईल. ठीक आहे, तर ही अशी प्रकारची संपूर्ण माहिती आपण गव्हर्नमेंट ॲप्रेंटिनशिपबद्दल जाणून घेतलेली. माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशा माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतच राहणार आहे. ठीक आहे, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर विचारा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आपण त्याबद्दल.